ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दंडाच्या पावतीवरून ग्रामपंचायत पालिकेत भांडण, कबनूर इचलकरंजी वादाकडे सर्वांचं लक्ष। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15 एप्रिल पासून सर्व शहरांमध्ये गावांमध्ये नाकाबंदी करण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले आहेत। याच अनुषंगाने कबनूर ओढ्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। या ठिकाणी इचलकरंजी नगरपालिका ग्रामपंचायत दंडात्मक कारवाई कोण करणार असा वाद सध्या रंगला आहे। त्या ठिकाणी दोन्ही कर्मचारी पावतीसाठी बसले आहेत। राज्य सरकार ने 15 एप्रिल ते 1 जून पर्यंत राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे। त्यामुळे शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे। जे नागरिक विनामास्क बिनकामाचे फिरत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत। गेल्या 15 एप्रिल पासून कोल्हापूर इचलकरंजी रोडवर असणाऱ्या कबनूर ओढ्याजवळ पोलीस व इचलकरंजी नगरपालिका यांनी नाकाबंदी सुरुवात केली आहे। जे नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत त्यांच्यावर नगरपालिकेद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे व दंडही वसूल करण्यात येत आहे। पण कालपासून कबनूर ग्रामपंचायत आमच्या हद्दीमध्ये आम्ही दंड वसूल करणार आणि आमचे कर्मचारी येथे राहतील असा वाद कबनूर ग्रामपंचायत व इचलकरंजी नगरपालिका यांच्यामध्ये लागली आहे। ग्रामपंचायतीला एका महिन्यानंतर शहाणपण आलं आहे। पण या ठिकाणी कबनूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी व इचलकरंजी नगरपालिकेचे कर्मचारी दंडाची पावती घेऊन बसले आहेत। त्यामुळे आता ही दंडात्मक पावती कोण करणार असा सवाल आता निर्माण झाला आहे। पोलिसांसमोर मोठा तेढ निर्माण झाला आहे। दंडाची पावती कोणाला करायला सांगायची, ग्रामपंचायतीला की इचलकरंजी नगरपालिकेला? दोघांनी न भांडता कोणीतरी एक पावती करावी व हा वाद सोडवावा। आता हा वाद कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।